मित्रांनो, ही 2 वर्षापूर्वीची सत्य घटना आहे. ही घटना 21 ऑक्टोबर 2021 या दिवशीची आहे. मोरे मामा शेताच्या कडेला बैल चारत बसले होते. त्यांचे शेत हे चंद्रपूर जवळील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या जवळच होते. तेथून व्याघ्र प्रकल्प जवळच असल्याने कदाचित दुपारी 2 वाजता मोरे मामा बेसावत बसलेले असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप मारली आणि त्यांच्यामधील संघर्ष चालू झाला. यामध्ये मोरे मामांना बरेचसे वाघाचे पंजे देखील लागले आणि बऱ्याचशा जखमा त्यांच्या शरीरावरती झाल्या. मामा जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होते, वाचवा वाचवा. जर ही आरोळी एखाद्या व्यक्तीने ऐकली असती तर त्याने त्यातून धूम ठोकली असती, कारण हे संकट आपल्यावर येऊ नये म्हणून तो पळून गेला असता. परंतु ही आरोळी त्यांच्या बैलाच्या कानावर पडली आणि त्या बैलांना कसे काय वाटले की आपल्या धनी संकटात आहे देव जाणे. तेथूनच बैल जोराचा हंबरडा फोडत मामाजवळ आले. मामाचा आणि वाघाचा संघर्ष चालूच होता. 2 मिनिट असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करा की वाघाचा आणि मामाचा संघर्ष चालू आहे आणि 2 बैल तिकडून जोरात पळत येत आहेत, हंबरडा फोडतायत आणि आपल्या 2 शिंगांच्या जोरावर आपल्या मालकासाठी त्या भल्या मोठ्या वाघासोबत फाईट करतायत. शेवटी खूप वेळाच्या संघर्षानंतर मोरे मामांना वाघाच्या कचड्यातून बैलांनी वाचवले. वाघ हा जंगलाचा राजा मानला जातो, त्याच्या पुढे बैलांचा टिकाव लागणार तरी कसा. परंतु या बैलांनी मोरे मामांना कसे वाचवले असेल, कोठून आली असावी बैलांमध्ये ही ताकद. त्या शेतकऱ्याच्या प्रत्येक वेळेला आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव त्या बैलांमध्ये अडकलेला असतो ना, ती ही ताकद असावी. पोराला शाळेत जाण्यासाठी दप्तर दिले नाही, परंतु पोळ्याच्या दिवशी बैलांच्या अंगावर हा शेतकरी बाप झूल टाकायला विसरला नाही. कदाचित तेथून आली असावी ही ताकद. बैलाने हंबरडा फोडला की शेतकरी बाप झोपला असला तरी तो लगेच ओळखतो. बैलाला भूक लागली की तहान लागली, इतकी बैलांविषयी असलेली आपुलकी आणि प्रेम यामधून कदाचित ती ताकद निर्माण झाली असावी. शेतकरी बापाला वाचवण्यासाठी बैलांमध्ये सुद्धा वाघाचं बळ निर्माण होतं. खरं तर हीच निस्वार्थपणे केलेली प्रेरणादायी मैत्री असावी. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.